स्टूडेंट युनिट वन फंडामेंटल्स ऑफ मशीनिंग एंड मशीनिंग ऑपरेशन मध्ये ड्रिलिंग मशीन की आपण माहिती पाहिलेली आहे। वेगवेगळे टाइप्स पाहिलेले आहेत। सेंसिटिव ड्रिलिंग मशीन के पार्ट पाहिलेले आहेत। त्याच्यानंतर रेडियल ड्रिलिंग मशीन के पार्ट्स पाहिलेले आहेत। वेगवेगळे ऑपरेशन पाहिलेले आहेत। तर आज आपण नॉमेनक्लेचर पाहणार आहोत। तर मागच्या लेक्चरला आपण जे मशीनिंग टाइम पाहिलेलं होतं ते मशीनिंग टाइम ड्रिलिंग मशीनचा तो फॉर्म्युला पाहिलेला TM इज इक्वल टू L प्लस 0.3D अपॉन F इंटू कॅपिटल N। L म्हणजे काय? डेप्थ ऑफ होल टू बी ड्रिल। स्मॉल डी जे आहे ते स्मॉल डी म्हणजे डायमीटर ऑफ ड्रिल। F म्हणजे फीड MM पर रिव्होल्यूशनमध्ये। आणि जो N आहे तो RPM ऑफ ड्रिल आहे। आणि मशीन टाइम आपण मिनिटमध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे। आता आपण पाहणार आहे ते नॉमेनक्लेचर ऑफ ड्रिल। तर ही डायग्रॅम तुम्हाला परीक्षेत काढावी लागणार आहे। या डायग्रॅममध्ये वेगवेगळे अँगल त्याच्यानंतर पार्ट्स तुम्हाला इथं दाखवलेले आहेत। तर ही डायग्रॅम तुम्हाला ह्या तीन डायग्रॅम तुम्हाला काढावं लागणार परीक्षेमध्ये। तर आता आपण पार्ट्स पाहूया। पहिलं जे आहे ते म्हणजे ॲक्सिस। तुम्हाला हा ॲक्सिस दिसतो आहे पहा, म्हणजे असं एक सेंटर लाईन दिसते तुम्हाला इथं काढलेली। ॲक्सिस म्हणजेच काय? की ॲक्सिस म्हणजे एक इमॅजिनरी लाईन आहे। इमॅजिनरी लाईन आहे पासिंग थ्रू द सेंटर ऑफ ड्रिल। हे काय? ड्रिलचं जे सेंटर आहे त्याच्यामधनं जी इमॅजिनरी लाईन पास होते त्याला आपण ॲक्सिस म्हणतो। त्याच्यानंतर आहे तो म्हणजे डायमीटर। आता सपोज की हा पॉईंट आहे ड्रिलचा, हा पॉईंट आहे ड्रिलचा सपोज, ह्या ड्रिलच्या पॉईंटच्या पाठीमागं हा जो लँड दिसतो आहे तुम्हाला, लँड म्हणजे काय आपण पुढं पाहणारच आहो। तर हे जे काय लँड दिसतं आहे, तर ड्रिलच्या पॉईंटच्या पाठीमागं जे मॅक्सिमम डायमीटर लँडचा मोजला जातो, मॅक्सिमम डायमीटर जो मेजर केला जातो ऑन द टॉप ऑफ लँड बिहाइंड दिस पॉईंट, तर त्याला आपण म्हणतो डायमीटर। कारण का की इथून हा डायमीटर काय होतो, कमी 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 होत जातो, म्हणजे थोडंसं त्याला स्लाईटली डिक्रीज होत जातो। ह्या शँक्सच्या एंडच्या साईडकडं हा डायमीटर हळूहळू काय होतो, स्लाईटली डिक्रीज होत जातो। त्याला आपण बॅक टेपर असं म्हणतो। बॅक टेपर का देतो? की त्यामुळं ड्रिल आणि वर्कपीसमध्ये क्लिअरन्स प्रोव्हाइड व्हावा, त्यामुळं जी हीट आणि फ्रिक्शन आहे ते प्रिव्हेंट व्हावं यासाठी। तर अशा पद्धतीनं आपण आत्ता पाहिलं ॲक्सिस म्हणजेच काय, इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ ड्रिल। डायमीटर म्हणजेच काय, लार्जेस्ट डायमीटर मेजर्ड अक्रॉस द टॉप ऑफ लँड बिहाइंड द पॉईंट। पॉईंटच्या पाठीमागं लँडच्या वरती जास्तीत जास्त किती डायमीटर मोजलं आहे त्याला डायमीटर म्हणतो। बॅक टेपर म्हणजेच काय, की हा जो डायमीटर आहे तो काय होतो की शँक एंडच्या साईडला हळूहळू रिड्यूस होत जातो, ठीक आहे, तर त्याला आपण बॅक टेपर म्हणतो। बॅक टेपर का देतो आपण, की ड्रिल आणि वर्कपीसमध्ये फ्रिक्शन आणि हीट हे प्रिव्हेंट व्हावे आणि ड्रिल आणि वर्कपीसमध्ये क्लिअरन्स प्रोव्हाइड व्हावे यासाठी। नेक्स्ट आहे बॉडी। आता इथं तुम्हाला बॉडी दिसते आहे बघा, ह्या नेकच्या कमेन्समेंटपासून जो पॉईंट आहे, एक्स्ट्रीम पॉईंट आहे ड्रिलचा, तो जो पार्ट आहे त्याला आपण बॉडी म्हणतो। त्याच्यानंतर इथं तुम्हाला शँक दिसतो आहे, हा टेपर शँक दिसतो आहे, तो इफेक्टिव्ह ग्रिपिंगसाठी आपण जे काही स्पिंडलमध्ये हा ड्रिल पकडणार आहे तर त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह ग्रिपिंग व्हावी यासाठी शँक दिलेला आहे। टेपर पण असू शकतो किंवा त्याच्यामध्ये स्ट्रेट पण असू शकतो। त्याच्यानंतर हा शँकच्या पुढं टँग नावाचा भाग दिसतो आहे, हा टँग थोडासा फ्लॅट पोर्शन तुम्हाला दिसतो आहे, फ्लॅट केलेला आहे, फ्लॅटन आहे, तर तोसुद्धा पॉवर ट्रान्समिटसाठी किंवा जे ड्रिल आहे तो का बसवण्यासाठी काढण्यासाठी इफेक्टिव्ह ग्रिपिंगसाठी टँग हा दिलेला असतो। त्याच्यानंतर हा नेक हा भाग दिसतो आहे, शँक आणि बॉडीच्या मध्ये हा रिड्यूस डायमीटरचा भाग दिसतो आहे तो त्याला नेक म्हणतो। शँक आणि बॉडीच्या मध्ये जो हा रिड्यूस डायमीटर आहे त्याला आपण नेक असं म्हणतो, ठीक आहे। तर अशा पद्धतीनं बॉडी म्हणजेच काय, पार्ट ऑफ ड्रिल फ्रॉम द एक्स्ट्रीम पॉईंट टू द कमेन्समेंट ऑफ नेक। नेकच्या कमेन्समेंटपासून जे पॉईंटपर्यंतचा जो भाग आहे त्याला बॉडी म्हणतो। नेक म्हणजेच काय, की हा जो रिड्यूस केलेला डायमीटर आहे शँक आणि बॉडीच्या मध्ये हा रिड्यूस डायमीटर त्याला नेक म्हणतो। शँक म्हणजेच काय, पार्ट ऑफ ड्रिल विच इज हेल्ड अँड ड्रिव्हन, जे आपण स्पिंडलमध्ये पकडतो। टँग म्हणजे काय, फ्लॅटन एंड ऑफ शँक इज नोन ॲज टँग। त्याच्यानंतर फ्लूट्स, आता इथं तुम्हाला कलर पोर्शन दिसतो आहे, जे ग्रूज दिसत आहेत त्याला आपण फ्लूट म्हणतो, जेणेकरून जे चिप्स आहेत ते चिप्स कट, जेव्हा चिप्स तयार होणार आहेत ते त्याच्यासाठी हा पॅसेज दिलेला आहे बघा, ते फ्लो मूव्ह होण्यासाठी। आणि शिवाय कूलंटसाठी पण हा पॅसेज फ्लूटचा वापरला जातो। तर तो जो ग्रू आहे त्याला ग्रूला आपण म्हणतो फ्लूट्स। त्याच्यानंतर आहे लीड।
आता लीड म्हणजे काय बघा, लीड म्हणजेच काय, ही जी लीडिंग एज आहे किंवा लीडिंग पॉईंट आहे किंवा लीडिंग एज आहे लँडची, ती एक टर्न झाल्याच्या नंतर परत इथं येतं. ठीक आहे, एक टर्न झालं, ड्रिल फिरला एक टर्न की हा जो लीडिंग एज आहे लँड, तो लीडिंग एज लँडची परत इथं येते. हे जे ॲक्सियल डिस्टन्स आहे त्याला आपण लीड म्हणतो. हे जे ॲक्सियल डिस्टन्स आहे पॅरलल टू ॲक्सिस, म्हणजे हा एक टर्न झाल्यावर परत कुठे येतो, फिरून इथं येतो. हा जो ॲक्सियल डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो लीड. सो द ॲक्सियल ॲडव्हान्स ऑफ लीडिंग एज ऑफ लँड, जी लँडची लीडिंग एज आहे, बघा हे लँड आहे, फ्लूटच्या शेजारी जो भाग दिलेला आहे हा तो लँड आहे. पेरिफेरल पोल्शन जो आहे फ्लूटच्या जवळचा त्याला लँड म्हणतो आपण. ही लँडची जी लीडिंग एज आहे ती एक टर्न झाल्यावर परत कुठे येते, इथं येते. मग हे जे डिस्टन्स आहे, हे जे ॲक्सियल ॲडव्हान्स आहे त्याला आपण लीड असं म्हणतो. लँडची लीडिंग एज एक टर्न फिरल्याच्या नंतर इथं येते. हे जे डिस्टन्स आहे, हे जे ॲक्सियल ॲडव्हान्स आहे त्याला आपण काय म्हणतो, लीड असं म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे फ्लूट लेंथ. आता ही जी फ्लूट लेंथ दिसते ती एक्स्ट्रीम पॉईंटपासून जोपर्यंत फ्लूट दिलेले आहे तोपर्यंतची जी लेंथ आहे त्याला आपण म्हणतो फ्लूट लेंथ. तर हे काय करतं की आपल्याला किती डेप्थचं होल पाहिजे हे डिटरमाईन करतं. नेक्स्ट आहे पॉईंट, म्हणजे जे कोनिकल शार्पन एंड आहे, ह्याला तो पॉईंट दाखवलेला पहा. हां, इथं पॉईंट दाखवलेला आहे. हे जे कोनिकल शार्पन एंड आहे हा पॉईंट आहे. ठीक आहे, हा कोनिकल शार्पन एंड आहे त्याला आपण पॉईंट असं म्हणतो, कोनिकल शार्पन एंड ऑफ ड्रिल. नेक्स्ट आहे फ्लँक. फ्लँक म्हणजे काय, सरफेस ऑफ ड्रिल विच एक्सटेंड बिहाइंड द लिप टू फ्लूट. फ्लँक, ओके, हे फ्लँक इथं तुम्हाला हा फ्लँक दिसतोय, हे सरफेस आहे. हा फ्लँक म्हणजे एक सरफेस आहे. ह्या लीप आहे, ही लीप आहे, ह्या लीप म्हणजे कटिंग एज आहे. तर ह्या लीपच्या पाठीमागं फ्लूटपर्यंत जो एक्सटेंड झालेला भाग आहे ह्या सरफेसला, ह्या लीप, हा जे लीप आहे ह्या लीपच्या पाठीमागं जो एक्सटेंड झालेला भाग आहे फ्लूटपर्यंत त्याला आपण फ्लँक असं म्हणतो. ओके, सरफेस ऑफ ड्रिल विच एक्सटेंड बिहाइंड द लीप, लीपच्या पाठीमागं फ्लूटपर्यंत जो एक्सटेंड झालेला भाग आहे त्याला फ्लँक म्हणतो. नेक्स्ट आहे लीप. लीप इथं कटिंग लीप दाखवली, कटिंग एज आहे. ठीक आहे, ही एक लीप आहे आणि ही एक लीप आहे, तर त्याला आपण म्हणतो कटिंग लीप. ठीक आहे, सो लीप इज कटिंग एज ऑफ फ्लूट एक्सटेंडिंग फ्रॉम चिझल एज एज टू पेरिफेरी. सो दिस इज अ चिझल एज. हे जे लाल दिसतंय तुम्हाला, हे जे लाल दिसतंय, ही लाल रेश दिसते ही तर अशी तिरकी थोडीशी, हे चिझल एज आहे. हे चिझल एज आहे म्हणजे हे काय करतं, तर चिझल एज म्हणजे हे एक लीप आहे, कटिंग लीप आहे आणि ही एक कटिंग लीप आहे, ह्याला मीट होतात. ह्या दोन कटिंग लीप कुठं मीट होतात, तर ह्या चिझल एजला मीट होतात. ओके, ही एक कटिंग लीप, ही एक कटिंग लीप आणि ही एक कटिंग लीप, ह्या कटिंग लीप ह्या चिझल एजला मीट होतात. हे जे तिरकं दिसतंय असं लाल भाग, त्या इथं मीट होतात, त्याला चिझल एज आपण म्हणतो. आणि वेब म्हणजेच काय, ही जी थिकनेस आहे चिझल एजची, जी काही थिकनेस आहे, तर थिकनेस दाखवलेली आहे त्याला आपण वेब असं म्हणतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं सो लीप म्हणजेच काय, कटिंग एज ऑफ फ्लूट एक्सटेंडिंग फ्रॉम चिझल एज टू पेरिफेरी. कटिंग एज ऑफ फ्लूट एक्सटेंडिंग फ्रॉम चिझल एज टू पेरिफेरी. तर ही जी कटिंग एज आहे फ्लूटची, हे तर हे फ्लूट आहे, हे तर ग्रूव्ह आहे. ठीक आहे, ही जी चिझल एजपासून जी एक्सटेंड झाली पेरिफेरीपर्यंत, इथल्या पेरिफेरीपर्यंत जी काही एज एक्सटेंड झालेली आहे फ्लूटची, ही फ्लूट आहे इथं. तर ही जी काही एज एक्सटेंड झाली चिझल एजपासून पेरिफेरीपर्यंत जी काही एज एक्सटेंड झाली त्याला आपण लीप म्हणतो. म्हणजे ही एक लीप आणि ही एक खालची लीप, अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे लँड किंवा मार्जिन. जो कटआउट पोर्शन नाही, क्लिअरन्स प्रोव्हाइड करण्यासाठी जो कटआउट पोर्शन नाही, त्या सिलेंड्रिकल पोर्शन, लँडच्या सिलेंड्रिकल पोर्शन आहे. ठीक आहे, लँड हा सिलेंड्रिकल पोर्शन आहे जे की कट झालेला नाही, किंवा पेरिफेरल पोर्शन आहे जो की फ्लूटला ॲडजेसंट आहे. लँड किंवा मार्जिन बघा, हे फ्लूट आहे, हे फ्लूट आहे, ह्या फ्लूटला
ह्या फ्लूटला असं एक स्ट्रीपसारखं पोर्शन दिसतो की नाही, पेरिफेरल पोर्शन दिसतो की नाही, असा ह्या फ्लूटच्या जवळचा हा जो असा स्ट्रीपसारखा पोर्शन दिसतो आहे त्याला आपण लँड किंवा मार्जिन म्हणतो. या जो कटआउट पोर्शन नाही क्लिअरन्स प्रोव्हाइड करायला त्याला पण आपण मार्जिन आपण म्हणतो. आता इथं मार्जिन दाखवले पा, इथं मार्जिन दाखवले लँड किंवा मार्जिन, इथं लँड किंवा मार्जिन दाखवले. ही कटआउट पोर्शन नाही, इथं क्लिअरन्स आहे पा, ही कटआउट पोर्शन आहे पण हा कट केलेला पोर्शन नाही, ठीक आहे, ह्याला लँड किंवा मार्जिन म्हणतो. हा बॉडी क्लिअरन्ससाठी कटआउट पोर्शन आहे आणि हा कट केलेला पोर्शन नाही ह्याला लँड किंवा मार्जिन म्हणतो. नॉट कट आवे, ओके, जो कट केलेला नाही त्याला लँड किंवा मार्जिन आपण म्हणतो. नेक्स्ट आहे फेस. फेस म्हणजेच काय? पोर्शन ऑफ फ्लूट सरफेस ॲडजेसन टू कटिंग लिप. हा फेस तुम्हाला इथं दिसतो आहे. कटिंग लिपला जो ॲडजेसन पोर्शन आहे, ह्या कटिंग लिपला जो ॲडजेसन पोर्शन आहे त्याला आपण म्हणतो फेस. नेक्स्ट हेलिक्स अँगल. आता हेलिक्स अँगल आपल्याला पाहायचा असेल तर ह्याला आपण इथं रेक अँगल पण म्हणतो. हेलिक्स अँगलला हा रेक अँगल जो दिसतो आहे त्याला हेलिक्स अँगल म्हणूया. हा रेक अँगल किंवा हेलिक्स अँगल म्हणजे काय? हे ॲक्सिस आहे, हा काय ड्रिलचा ॲक्सिस आहे आणि ही जी काय एज आहे लँडची, लँडची जी काय एज आहे ती एक्सटेंड केलेली आहे. लँडची जी लिडिंग एज आहे ती एक्सटेंड केलेली आहे आणि हा ॲक्सिस आहे, हा लँड आहे, हा लँडची एज काय केली तर एक्सटेंड केलेली आहे आणि हा काय ॲक्सिस ऑफ ड्रिल आहे. ह्याच्यामधला जो अँगल आहे त्याला रेक अँगल म्हणतो किंवा हेलिक्स अँगल म्हणतो. तो 45 डिग्रीपर्यंत असणारा आहे. अँगल फॉर्म बिटवीन लाईन ड्रॉन पॅरल टू ॲक्सिस ऑफ ड्रिल किंवा ॲक्सिस ऑफ ड्रिल आणि एज ऑफ लँड, लँडची जी काय एज आहे त्याच्यामधला ॲक्सिस त्याला रेक अँगल किंवा हेलिक्स अँगल म्हणतो. हो का? ही लँडची एज आहे, ही लँडची एज आहे आणि हा काय ॲक्सिस आहे ड्रिलचा, ह्याच्यामधला अँगल म्हणजे रेक अँगल किंवा हेलिक्स अँगल. ठीक आहे, तो किती 30 ते 45 डिग्रीचा असतो. त्याच्यानंतर आहे पॉईंट अँगल. हा पॉईंट अँगल तुम्हाला इथं दिसतो आहे पॉईंट अँगल. तर ही एक कटिंग लिप आणि ही एक कटिंग लिप, या दोन कटिंग लिपमधला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो पॉईंट अँगल. त्याच्यानंतर आहे लिप रिलीफ अँगल. लिप रिलीफ अँगल म्हणजेच काय? अँगल बिटवीन फ्लँक अँड लाईन नॉर्मल टू द ड्रिल ॲक्सिस. बघा, हा जो अँगल दिसतो आहे तो लिप क्लिअरन्स अँगल म्हणू किंवा लिप रिलीफ अँगल म्हणूया. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये लिप क्लिअरन्स अँगल म्हणू शकता किंवा लिप रिलीफ अँगल म्हणू शकता. हा जो अँगल दिसतो आहे तुम्हाला तर त्याला आपण म्हणूया लिप क्लिअरन्स अँगल किंवा लिप रिलीफ अँगल. सो लिप रिलीफ अँगल इज अँगल बिटवीन फ्लँक अँड लाईन नॉर्मल टू द ड्रिल ॲक्सिस. लाईन नॉर्मल टू द ड्रिल ॲक्सिस, ही लाईन काय आहे लिप रिलीफ अँगलला? ही तर तुम्हाला क्लिअर होईल आयडिया. ही काय आहे लाईन? नॉर्मल टू ड्रिल ॲक्सिस. हे जो ड्रिल ॲक्सिस आहे, ह्या ड्रिल ॲक्सिसला ही लाईन नॉर्मल आहे आणि हा काय आहे फ्लँक. फ्लँक आणि लाईन नॉर्मल टू ड्रिल ॲक्सिसमधला जो अँगल आहे त्याला आपण लिप रिलीफ अँगल आपण म्हणतो. सो अँगल बिटवीन फ्लँक अँड लाईन नॉर्मल टू ड्रिल ॲक्सिस. सो दिस इज अ फ्लँक अँड लाईन नॉर्मल टू ड्रिल ॲक्सिस, ह्याच्यातला जो अँगल आहे त्याला लिप रिलीफ अँगल आपण म्हणतो. नेक्स्ट आहे चिझल एज. इट इज अ पॉईंट वेअर टू कटिंग लिप मिट्स एक्स्ट्रीम टिप. आता ही एक कटिंग लिप आहे आणि ही एक कटिंग लिप आहे, ही तर काय होत आहेत मीट होत आहेत, तर त्याला आपण म्हणतो, त्या एजला आपण म्हणतो, ही जी अशी दिसती ही एज दिसती त्याला चिझल एज आपण म्हणतो. चिझल एज अँगल म्हणजेच काय? अँगल बिटवीन चिझल एज अँड कटिंग लिप मेजर्ड प्लेन नॉर्मल टू ॲक्सिस. अँगल बिटवीन चिझल एज अँड कटिंग लिप. सो इन दिस इज अ चिझल एज, दिस इज अ चिझल एज. ओके, द अँगल बिटवीन चिझल एज अँड कटिंग लिप, अँड कटिंग लिप मेजर्ड इन अ प्लेन नॉर्मल टू ॲक्सिस ऑफ ड्रिल. सो मेजर्ड प्लेन नॉर्मल टू ॲक्सिस, चिझल एज अँड कटिंग लिप. सो दिस इज चिझल एज
एंड कटिंग लीफ मेजर्ड इन अपने नॉर्मल टू द एक्सिस, एक्सिसला नॉर्मल आहे हा जो अँगल आहे त्याला आपण चिझलेचे अँगल म्हणतो. सो दिस इज ऑल अबाउट नॉमेनक्लेचर ऑफ ट्विस्ट स्टील. वी विल स्टॉप हिअर अँड इन नेक्स्ट क्लास वी विल स्टार्ट शेपर मशीन. सो दिस इज ऑल अबाउट फंडामेंटल्स ऑफ मशीनिंग अँड मशीनिंग ऑपरेशन.